नमस्कार मंडळी, मी मेघा, मेघाज इझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. जास्त झंझट न करता उपवासाला तुम्ही हा मस्त व्रत करू शकता. त्याच्यासाठी मी इथं राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी. राजगिऱ्याचं पीठ चिकट नसतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये शिजलेले दोन बटाटे मी इथं वापरलेले आहेत. तर बटाटे लहान आहेत, तुम्ही याच्याऐवजी मीडियम साईजचा एक बटाटा वापरू शकता. एक वाटी व राजगिरा पिठासाठी एक बटाटा ही कन्सिस्टन्सी योग्य आहे. त्यानंतर मी इथं वापरले उपवासाचं मीठ आणि एक मिरची कट करून घेतलेले आहे. तर चवीनुसार तुम्ही मीठ याच्यामध्ये ॲड करा आणि हे बटाटे अशा पद्धतीने हाताने मॅश करून घ्यायचे किंवा तुम्ही बारीक किसणीने किसूही शकता. बटाटा व्यवस्थित मॅश झाला पाहिजे आणि पाण्याची आपल्याला गरज लागत नाही. बटाट्याच्यामध्ये पाणी असतं, त्यामध्ये आपलं हे पीठ भिजवलं जातं, तर पाण्याचा वापर करायचा नाही आहे. लागलं तर तुम्ही एकाच चमचा वापर करू शकता, पण आपल्याला हे पीठ बघू शकता अशा पद्धतीनं घट्टसर मळायचं आहे. तर एकदम असं पुरीला आपण वापरतो तशा पद्धतीनं घट्ट पीठ मळायचं. आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे, आपण एक 4-5 मिनटं याला साईडला ठेवून देऊयात. त्याच्यामुळे जे राजगिऱ्याचं पीठ आहे ते जे काही पाणी एक्स्ट्रा आहे ते शोषून घेईल. तर खूप जास्त वेळ नाही ठेवायचं, एक 5 मिनटं ठेवायचं आहे आपल्याला. 5 मिनटांनी पुरीच्या आकाराची गोळी करायची आणि त्याला थोडंसं तेल लावून कागदाच्या साह्याने आपण ही पुरी बनवत आहोत. एखादी प्लेट घ्यायची आणि अशा पद्धतीने प्रेस करायचं, ज्याच्यामुळे आपली छान अशी पुरी बनवून तयार होते. तुम्ही लाटूही शकता, पण ह्याच्यामध्ये काय स्टार्च कमी असतो, त्यामुळे पीठ आपलं हे जास्त चिकट नसतं, त्यामुळे कडा चिरता त्याच्या, त्यामुळे लाटला तर कडा जास्त चिरतील. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही प्रेस करून करू शकता आणि कडा चिरलेल्या नको असतील तर अशा पद्धतीने कशाच्याही साह्याने तुम्ही याला गोलाकारामध्ये कट करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही तळा तरी चालू शकता. तर मी दुसरी पुरीही दाखवते तुम्हाला. तर अशा पद्धतीने प्रेस लावून थोडंसं आपण हे त्याला हलवायचं, म्हणजे काय होतं की पुरी एकदम छान पातळ अशी लाटली जाते. त्यानंतर ग्लासच्या साह्याने मी अशा पद्धतीने ह्याच्या पुऱ्या बनवून घेतले, छान ह्याला गोल आकार यावा म्हणून. तर बघू शकता तुम्ही आपल्या छान अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर ही पुरी खूप पातळ नाही लाटायची, तर मीडियम साईजमध्येच ठेवायचं जेणेकरून ते कडक होणार नाही. तर मी इकडे एका साईडला तेल ठेवून घेतलं होतं, तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये पुरी टाकलेली आहे. तर ह्या पुऱ्यामध्ये आपला बटाटा आहे, त्याच्यामुळे पुरी लवकर लालसर होते, त्यामुळं फ्लेम लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायची आहे. आणि पुरी बघा अशा पद्धतीने प्रेस करायचं, म्हणजे पुरी छान आपली फुगते. तर तेल पहिलं सुरुवातीला थोडं जास्त गरम झालं होतं, त्यामुळे तर पुरी लगेच मी पलटली आहे आणि बघू शकता छान अशी आपली पुरी लालसर झालेली आहे. तर अशा लालसर पद्धतीनेच आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर ही पुरी छान तळून झालेली आहे, तर काढून घेऊयात आपण. तर टेस्टला खूप छान लागते ही पुरी. तर अशाच पद्धतीने मी दुसरी पुरी पण तळून घेते आणि खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला हे तळण्यासाठी. तर बघू शकता एकदम 7-8 पुऱ्या वगैरे करून घेऊन तुम्ही एकसारखं असं तळू शकता. फक्त 1-1.5 मिनटामध्ये आपली पुरी छान तळून तयार होते. तर बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आपली राजगिऱ्याची पुरी तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या करून घेऊयात. आता एक मस्त आणि नवीन पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बटाट्याची भाजीची, जी तुम्ही उपवासाला किंवा एरवीही करू शकता, टेस्टला खूप छान लागते. तर मी इथं 1-6 बटाटे घेतलेले आहेत छोट्या साईजचे. तुम्ही मीडियम साईजचे 2-3 बटाटे घेऊ शकता. तर बटाट्याची आपल्याला आधी शिजवून साल काढून घ्यायची आहे. तर सर्व बटाट्यांची साल काढून झाली. आता मी याच्यासाठी 1/2 वाटी दही घेतलेलं आहे. दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाही, ताजं दही वापरा आणि छान त्याला मिक्स करायचं, फेटायचं पूर्णपणे. त्याच्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचाभर मी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की 1/2 चमचा जिरे आणि मी इथं लाल मिरच्या 1-2 घेतलेल्या आहेत. तुम्ही लाल ऐवजी हिरव्याही मिरच्या वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे मिरची पूड असेल फक्त मिरचीची
तर ती तुम्ही वापरू शकता. त्यानंतर जे शिजवून घेतलेले बटाटे आहेत ते अशाच पद्धतीने ग्रेव्हीला ताटसरपणा येतो. तर अशा पद्धतीने आपण बारीक करून घ्यायचं. आता हे बटाटे आपण तेलावर हलकंसं थोडंसं परतवून घ्यायचं, म्हणजे त्याची टेस्ट अजून छान लागते. त्यानंतर फेटलेलं दही घालायचं आहे आपण. जर तुम्ही उपवास नसेल तर इतर लाल तिखट वापरू शकता. लाल तिखट वापरूनही ही दह्याची बटाट्याची भाजी खूप टेस्टी लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता टाकायचा राहिला होता तेलामध्ये, त्यामुळे मी नंतर टाकलेला आहे. तर तुम्ही जर कोथिंबीर वगैरे खात असाल तर तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता. आणि आपल्याला थोडंसं हे चालवत राहायचं आहे जेणेकरून दही फाटू नये. एखादी छान उकळी आली की मग आपले दही फाटत नाही, त्यामुळे थोडंसं मिक्स करत करत आपल्याला हे 2 मिनटं चालवून घ्यायचं. पटकन आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची नाही आहे. तर 1 मिनिट आपल्याला असं दही आणि बटाटे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. त्यानंतर याच्यामध्ये मी उपवासाचं मीठ घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण लावून मी 1-2 मिनटं याला ठेवणार आहे जेणेकरून बटाट्याचं दहीचं टेस्ट एकदम मिक्स होण्यासाठी. तर आता तुम्ही ही अशीही भाजी सर्व करू शकता, किंवा जर तुम्हाला पातळ भाजी हवी असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. तर मी पातळ भाजी करत आहे कारण पुरीसोबत पातळ भाजी थोडीशी छान लागते. तर अजून थोडंसं मी पाणी ॲड करते. एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झाकून एक वाफ काढून घ्यायची. तर वाफ निघलेली आहे, तुम्ही बघू शकता आपली बटाट्याची भाजी एकदम मस्त अशी झालेली आहे. छान अशी ग्रेव्हीची भाजी झालेली आहे, टेस्टलाही खूप छान लागते. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा सोप्या आणि नवीन रेसिपी आपल्या चॅनलवर येत असतात. नक्की ट्राय करून बघा आणि नक्की सांगा.